पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यासाठीची मंजुरी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन पद्धतीने स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत 46 विषय मांडण्यात आले असून त्यातील 44 विषयांना मंजुरी देण्यात आली, तसेच 2 विषय नामंजूर करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. यावेळी सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मुकित काजी, अजय भैरा, प्रवीण पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभेत पनवेल महापालिकाकरिता कीटकनाशके व रासायनिक जंतुनाशके पुरविणे, पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवणे व त्या परिसराचे सुशोभीकरण करणे, महापालिकेच्या मालकीच्या इमारतीची देखभाल व दुरुस्ती वार्षिक तत्वावर करणे, प्रभाग समिती ड प्रभाग क्रमांक 20 मधील तक्का गाव येथे मल निसारण वाहिविण्यात टाकणे, अंतर्गत गटारांचे बांधकाम करणे, प्रभाग समिती ड प्रभाग क्रमांक 19 मधील मच्छी मार्केट व पार्किंगमधील रस्ता काँक्रिटीकरण करणे व पार्किंग क्षेत्रातील जमिनीची उंची वाढविणे, प्रभाग समिती ड मधील विविध रस्त्यांचे डांबरीकरण करणे, मलनिसारण वाहिन्या टाकणे, गटार बांधण्याचे काम करणे, प्रभाग समिती क मधील विविध ठिकाणचे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, प्रभाग समिती ब मधील रोडपाली बोद्धवाडी येथील कासाडी नदी लगतच्या दगडाचे पिचिंग करणे या कामांचे विषय मंजूर करण्यात आले. तसेच पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ प्रभाग क्रमांक 1 मधील रोहिंजन व किरवली गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 3 मधील तळोजेन मजकूर व घोटगाव येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, गटार बांधकाम करणे, धरणा कॅम्प गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे व गटार बनविणे, नागझरी गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 3 मधील पापडीचा पाडा येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटार बांधणे, तसेच कुटुंब बांधण आणि इनामपुरी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, तसेच पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ड मधील प्रभाग क्रमांक 18 मधील छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करण्याचा विषयास मंजुरी देण्यात आली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधनात्मक उपाययोजना व उपचारासाठी टेस्ट किट खरेदी करणे आणि कोविड-19 परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी आवश्यक असणारे कोविड-19 परिस्थिती हाताळण्यासाठी औषधी साहित्यांच्या ई निवेदनाच्या दरांना मान्यता मिळण्याबाबतचा विषय मंजूर करण्यात आला. तसेच पनवेल महापालिका हद्दीतील शौचालयांची साफसफाई करणे, कोविड-19 परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी आवश्यक असणारे औषधी साहित्यांच्या ई निविदा दरांना मान्यता मिळण्याबाबतच्या विषयाला या स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. या सभेत 2 विषयांना नामंजुरी देण्यात आली असून यामध्ये पनवेल महापालिका मालकीच्या 14 MLD क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्लांटची निगा दुरुस्ती व देखभाल करणे आणि पनवेल महापालिका हद्दीत केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत सन 2015-16 अंतर्गत हरित क्षेत्र विकसित केलेल्या वृक्ष लागवड व लॉन या झालेल्या कामांची निगा दुरुस्ती देखभाल करण्याबाबतच्या विषयांचा समावेश आहे. साई समिती का सभा में 46 सब्जेक्ट था. बोलेगा तो पनवेल महानगर पालिका होने के बाद में गांव का बहुत कुछ काम ऐसा पेंडिंग था. सिडको एरिया का भी काम नहीं हो रहा था. आज सिडको एरिया का बोलेगा तो मेरा ये प्रभाग का एक बड़ा काम, बोलेगा तो राजीव गांधी मैदान उसका डेवलपमेंट करने का इस सबसे काम लिया, वो भी पास हुआ. उसके बाद में ग्रामीण का कम से कम 30-20 काम आज ग्रामीण का सब स्टैंडिंग सभा में पास हुआ. गटर का होने दो, गटर का, रोड का, और बहुत काम आज पास हुआ. उसका बाद में कोविड का भी जो मेडिसिन लेने का जम्बो हॉस्पिटल अपना चालू हो रहा है नया 650 बेड का, उसका भी जो भी मेडिसिन लेने का वो भी पास हुआ.